नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या या प्रायोजित कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एकदा का रिझल्ट लागला की चिंता असते ती ॲडमिशनची ॲडमिशन कुठे आणि कसं घ्यायचं पण हे ॲडमिशन घेताना सगळ्यात महत्त्वाची आणि चिंतेची बाब असते ती डोनेशनची आपल्याला डोनेशन किती द्यावं लागेल आता नुकतेच दहावी बारावीचे रिझल्ट लागले आहेत पण जर का आपल्याला ह्या प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती असेल योग्य माहिती असेल तर मात्र आपल्याला या डोनेशन देण्याची काहीही गरज भासणार नाही आणि म्हणूनच अशा महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आजचा आपला विषय काय आहे ते आधी एकदा पाहून घेऊया आजचा आपला विषय आहे भारतात आणि विदेशात विना डोनेशन एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया आणि या महत्वाच्या विचार मार्गदर्शन करण्यासाठी चर्चा करण्यासाठी अशी तज्ज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केली आहे आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर तुषार विनोद देवरस नमस्कार सर सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत डॉक्टर तुषार विनोद देवरस इंटरनॅशनल करिअर काउन्सिलर एस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी याचे संस्थापक आहेत भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र इथे ते माजी वैज्ञानिक होते गेल्या पंचवीस वर्षापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शैक्षणिक क्षेत्रात काउन्सिलिंग ते करत आहेत शिक्षण क्षेत्रातही व्यावसायिकतेविरुद्ध देणगी विरोधी मोहीम अशी महत्वाची मोहीम ते राबवतात कमी गुण असूनही सर्व शाखांमध्ये मेरिटच्या गुणा आधारे प्रवेश मिळवून देण्यात ते तज्ज्ञ आहेत त्यांचे प्रतिनिधी युएसए जर्मनी आणि फिलिपाइन्स सहित सतरा देशांमध्ये कार्यान्वित आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र रत्न पुरस्कार लोकमत प्रोफेशनल आयकॉन पुरस्कार फेमिना पुणे मोस्ट पॉवरफुल पर्सन पुरस्कार बेस्ट करिअर काउन्सिलिंग इन एशिया पॅसिफिक बेस्ट करिअर काउन्सिलर इन महाराष्ट्र स्वामी विवेकानंद एक्सलन्स पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे आज आपण त्यांच्याकडूनच एम बी बी एस टी इथे विनाआधीत पर प्रवेश प्रक्रिया कशी घ्यायची त्याच्यासाठी काय काय प्रक्रिया आहे काय करावं लागतं किती मार्क्स हवेत ते विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मोबाईलवरून डायल करताना शून्य दोन दोन हा एस डी कोड आहे आणखी एक नम्र विनंती प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचा आवाज थोडा कमी ठेवावा आणि प्रश्न आपल्या विषयाला अनुसरून असावेत जेणेकरून आपल्या तज्ज्ञांकडून आपल्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आजचा आपला विषय आहे भारतात आणि विदेशात विना डोनेशन एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया आणि आपल्याबरोबर आहेत डॉक्टर तुषार विनोद देब्रस सर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत कारण खरंच आजचा खूप असा महत्वाचा विषय आहे नुकतेच रिझल्ट लागलेले आहेत आणि महत्वाची असं आहे की प्रवेश प्रक्रिया आणि त्याच्यामध्येही विना डोनेशन आजचा जो आपला महत्वाचा विषय आहे खरंतर ॲस्ट्यूट करिअर काउन्सलिंग ही जी तुमची अकॅडमी आहे ती भारतातील पहिली संस्था आहे की जी एम बी बी एस व एमडी मध्ये खात्रीशीर म्हणजे महत्वाचे अंडरलाईन गोष्ट आहे की खात्रीशीर प्रवेश करून देते तर या एस्टिट्यूट करिअर काउन्सलिंग अकॅडमी बद्दल आम्हाला सांगा ना बेसिकली आमची जी संस्था आहे ती पुन्हा म्हणजे जगामध्ये पसरलेली आहे आमची अकॅडमिशियन्स लोकांची संस्था आहे जसं मी दरवी पालकांना लोक येतात माझ्याकडे एकटा तुषार देवरस काही करू शकत नाही आज तेरा हजारून जास्त वेगवेगळे करिअर्स आहेत आणि या सगळ्या करिअर्स मध्ये वेगळे वेगळ्या गोष्टी लागतात आज प्रचंड रिसर्च आज इंटरनॅशनली चाललेला आहे आणि मेडिकल क्षेत्र असेल इंजिनिअरिंग क्षेत्र असेल याच्यामध्ये सारखे बदल होत राहतात पाच वर्ष आधी आपण साधे फोन घेऊन फिरत होतो आणि त्यावेळी कोणी म्हटलं असतं की हे सगळे फोन एक दिवस गडप होतील आणि आपल्याकडे सगळ्यांच्या हातामध्ये स्मार्टफोन येतील तो लोकांनी विश्वास नष्ट केला त्यांनी म्हटलं असतं काही श्रीमंत लोकांकडे विकत घेतील स्मार्टफोन पण आज ग्रासरुट वरती जाता येणार नाही पण त्यावेळी ना। सगळं रिसर्च आहे इंटरनॅशनली त्यावेळी तसे कोर्सेस डिझाईन झालेले होते अमेरिकेमध्ये जर्मनीमध्ये आम्ही त्यांना फोरकास्ट केलं होतं मुलांना की आजच्या पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर म्हणजे आज जो मुलगा दहावीत आणि मध्ये आहे अल्टीमेटली तो करिअर कधी स्टार्ट करणार चार किंवा सहा वर्षानंतर तो आपला करिअर स्टार्ट करणार सो so त्यावेळी इतकं इम्पॉर्टंट असतं आपल्याला करिअर स्टार्ट करताना की आपल्याला आज फ्युचरिस्टिक काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत जे नवीन गोष्टी घडत असतात आणि त्यावेळी आज अमेरिकेमध्ये म्हणा जर्मनीमध्ये म्हणा आमच्या एक अकॅडमिशियन्स लोकांची संस्था आहे याच्यामध्ये आम्ही स्वतःला करिअर काउन्सिलर्स म्हणतो किंवा करिअर काउन्सिलिंग मध्ये आम्ही नववी पासून ते एक पीएचडी पर्यंत सगळेच सगळे स्ट्रीम्स मध्ये आम्ही आयडेंटिफाय करतो म्हणजे पहिला जो टप्पा सगळ्या मुलांचा आधी असतो की आज कोणत्या क्षेत्रांमध्ये आपल्याला एज्युकेशन घ्यायचं आहे महत्वाचं का होतं बरेचदा आपल्या फॅमिली मध्ये कोणी येतात आणि म्हणतात कोणी इंजिनियर हो तुम्ही डॉक्टर हो आणि आपल्याकडे स्किल्स नसले तर आपल्याला सक्सेस मिळत नाही आज तुम्ही कोर्टामध्ये जात असाल कोर्टामध्ये तुम्ही बघत असाल काही लॉयर्स आहेत ते को, कोट्यवधी रुपयामध्ये कमवतात पण काही लॉयर्स तितके सक्सेसफुल नाही लॉ चांगला प्रोफेशन आहे की खराब प्रोफेशन आहे हा प्रश्न नसतो प्रश्न असतो आपल्याकडे स्किल्स आहे की नाही लोक आयटी सेक्टरमध्ये जातात आयटी सेक्टरमध्ये पाच वर्ष आलेला मुलगा त्याला ओव्हरटेक करून पुढे निघून जातो आणि लोक तिथं तिथे स्टेग्नेंट होऊन जातात बरेचदा कारण की माझ्याकडे स्किल्सच नव्हती मला कोणीतरी म्हटलं की आज विप्रो इन्फोसिसमध्ये चांगले जॉब्स आहेत आणि त्याच्यामुळे मी घेतलं आणि करिअर कॉन्सिलर एज अ करियर काउन्सिलिंग आमच्यासाठी सगळ्यात दुःखाची गोष्ट असते की त्याचा करिअर पुढे घडत नाही कारण की आपण कोर्साबद्दल कोर्स बद्दल बोलतो आपण करिअर बद्दल कधीच बोलत नाही म्हणजे आधी करिअर येतो आणि त्याच्यानंतर मग कोर्स येतो आणि मग प्रचंड लोक आज कमर्शलायजेशन झाले कोणी ऍप्टीट्यूड टेस्ट घेतो कोणी वेगवेगळे टेस्ट घेतात आणि सांगतात कारण की करिअर खूप वेगळी गोष्ट असते आज कोणी पंच्याण्णव टक्क्याचा खूप हुशार मुलगा आहे पण त्याला प्रॉपरली बोलता नाहीयेत तो तो मार्केटिंग मध्ये सक्सेसफुल नाही होऊ शकत बरोबर मध्ये का काही तुम्हाला पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के मार्क नाही आज मध्ये तुम्ही बघितले इव्हन मोठे मोठे आज इंडस्ट्रीज बघितले कोणी बघितले आज सगळे लोक पन्नास पर्सेंटचा मुलगाही खूप चांगला करिअर करू शकतो आणि पंच्याव्वद टक्क्याचा मुलगा फेल होऊ शकतो मध्ये गुण असणं खूप महत्वाचं आहे नाही स्किल स्टॅबिलिटी अँड पर्सनॅलिटी त्याच्यावरती आमचा जास्त भर असतो त्यामध्ये आणि एस्क्रुट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी भारतातली पहिली संस्था आहे की जी अकरा मध्ये एमबीबीएस प्रवेशाची खात्री देते हो त्याचं कारण काय असतं मी ते सांगत होतो तुम्हाला की आपलं जे आयडेंटिफिकेशन जे असतं स्ट्रीम नंतर आम्ही काय करतो या प्रत्येक गोष्टीमध्ये रिसर्च करतो माझा पीएचडी माझ्या करिअर काउन्सिलिंग मध्ये झालेलं सो आम्ही अनालिटिक्स जे पार्ट असतो की प्रत्येक कोणत्याही गोष्टीमध्ये आज बिझनेस असेल की कशामध्ये असेल जो डाटा कलेक्शन जो असतो तो सगळ्यात आज ऍडमिशन प्रक्रिया आपण बोलतोय आज एमबीबीएस ची ऍडमिशन प्रक्रिया आज पालकांना माहितीच नाही की वेगळेवेगळे जागेमध्ये काय करायला पाहिजे आज बँगलोर टॉप तीन मेडिकल कॉलेज कोणचे म्हणजे टॉप तीन ते जाऊ द्या नंबर वन मेडिकल कॉलेज आज बँगलोरचं कोणचं आहे आज मला एमबीबीएस डॉक्टर व्हायचं आहे मला माहिती नाही छोट्या गावामध्ये सोडून द्या आज आपण बँगलोर सारख्या मोठ्या सिटीजमध्ये किंवा दिल्ली सारख्या सिटीज मध्ये तर आपल्याला काय ना आपल्याला आज ऑप्शन्सच माहिती नसतात तर जेव्हा आपण स्ट्रीम चूज करतो की माझ आला जे आम्ही ज्या त्याला म्हणतो सायकोमेट्रिक अनालिसिसच्या थ्रू तर सायकोमेट्रिक अनालिसिस काय करतो की ते स्ट्रीम स्किल्स अँड एबिलिटी आयडेंटीफाय करतो आणि इंटरेस्टला आम्ही महत्त्व देत नाही आणि स्कोपला महत्त्व देत नाही आज जी फील्ड टॉप मध्ये आहे ती खाली पण येऊ शकते जगामध्ये आता आम्ही पंचवीस वर्षामध्ये बघतोय सायकलिक पॅटर्न असतो काही करिअर्स पुढे जातात टॉपमध्ये जातात परत खाली येतात जसं रिसेशन येतं हे ये सगळ्या गोष्टीला आपल्याला पण जेव्हा आपला इंडस्ट्रीमध्ये वाईट वेळ असतो त्यावेळी तुम्ही सर्व्हाइव्ह झाला ते इम्पॉर्टंट असतं सो जेव्हा मेडिकल क्षेत्रामध्ये आपण बोलतो हो तर मेडिकल क्षेत्रांमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं आपल्याला की आपल्याला एक चांगले कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळाला पाहिजे बरोबर आज आपण इंजिनिअरिंगमध्ये बोलतो की मला आज आयआयटी मध्ये जायचं आहे आणि माझी कुठेही जायची तयारी असते पण मेडिकल म्हटलं की मला महाराष्ट्रामध्ये माझ्या घराच्या जवळचाच कॉलेज पाहिजे त्याच्यामध्ये काही मानसिकता असते खूप जास्त मानसिकता का आणि दुसरं काय आता इम्पॉर्टंट पार्ट काय की प्लेन ला कोणी विचारत नाही सॉरी कारण की एमडी एमबीएशन आता इम्पॉर्टंट स्पेशलायझेशन सुपर स्पेशलाइझेशनचा जमाना आहे प्लेन एमबीबीएस ला काही व्हॅल्यू राहिला नाही तुम्ही खराब कॉलेजमधून एमबीबीएस केलं तर तुम्ही पीजी मध्ये होता तर त्याच्यामुळे इम्पॉर्टंट गोष्ट काय असते की आज आपल्याला मेडिकलमध्ये आज इम्पॉर्टंट आहे कारण की आज ऍडमिशनचा प्रॉब्लेम राहिलेला नाहीये आज प्रॉब्लेम आहे बेटर अँड बेटर कॉलेजमध्ये आपल्याला एमबीबीएस मध्ये कसं प्रक्रियेमध्ये जाऊन आणि प्रक्रिया नाही मिळत म्हणून मला आज ऍडमिशन मिळत नाही मागच्या वर्षी पण आम्ही बघितलं चारशे चारशे मार्काचे चा मुलगे घरी बसले होते आणि हु. एकशे पंचेचाळीस मार्काच्या मुलाला पाच पाच कॉलेजमध्ये मेडिकलला ऍडमिशन होते कारण की मला चारशे मिळाले मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो सॉरी ओव्हर मध्ये गेलो मी काही सिलेक्टिव्ह कॉलेजमध्येच अप्लाय केलं बाकी जाप्लिकेशनच नाही टाकलं आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यावेळी त्या कॉलेजमध्ये सिलेक्टिव्ह कॉलेजमध्ये मला ऍडमिशन नाही मिळाली महाराष्ट्रामध्ये पण मी फक्त गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये अप्लाय केलं आणि महाराष्ट्राच्या बाहेर कुठेच अप्लाय नाही केलं आणि दुसरा एक दीडशे मार्काचा मुलगा होता तो, तो घाबरून होता की मार्क कमी मिळालेत मला त्यांनी इथे पण केलं बँगलोरलाही केलं हैदराबादलाही केलं चेन्नईलाही अप्लाय केलं भरपूर स्टेट्स मध्ये त्यांनी एप्लिकेशन टाकले आणि त्याला पाच पाच कॉलेजमध्ये इथून पण एप्लिकेशन मिळाली तिथून पण मिळाली ते जेव्हा ऍडमिशन प्रोसेस मध्ये असतं तर पहिली गोष्ट असते की आपल्याला हॉरिझोन आपल्याला मोठा करायचा असतो पुरेशी माहिती असणार माहिती असणार म्हणजे मी नेहमी एक एक्झाम्पल एक देतो सगळ्या पालकांना रेल्वे रिझर्वेशन सिस्टमचा आपल्याला आज रेल्वे मध्ये प्रवास करायचा असेल चार महिने आधी आपण बर्थ बुक केली आपल्याला कन्फर्म सीट मिळते कॅन्सल कधी करता येते पण लास्ट मुवमेंटला तुम्हाला ट्रेनमध्ये जायचं असेल तर तुम्हाला काही सीट्स मिळणार त्याची गॅरंटी नसते हे उत्तम उदाहरण आहे हो तर त्याच्यामुळे काय असतं की तुम्हाला प्लॅनिंग आज मला हैदराबादला ऍडमिशन मिळाली आणि मला हैदराबादला नाही जायचं तुम्ही रिफ्यूज कधीही करू शकता की मला कॉलेजमध्ये आज पाच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळायला पाहिजे आणि पाच कॉलेजमध्ये आणि याच गोष्टीचा फायदा कॉलेजवाले घेतात की मला आज मुंबईमध्ये एक पर्टिक्युलर कॉलेजच पाहिजे या पुण्यामध्ये एक पर्टिक्युलर कॉलेजच पाहिजे मला आणि मग कॉलेज म्हणतं की ठीक आहे तुमच्या तर मार्क कमी आहे माझ्या कॉलेजमध्ये तुम्हाला मिळू शकत नाही हा डोनेशन सिस्टम जो डेव्हलप झाला की डिमांड आणि सप्लाय डेव्हलप झालेला की नंबर ऑफ मुलं जास्त आहेत आणि नंबर ऑफ सीट्स कॉलेजमध्ये अवेलेबल आहे ते कमी आहे सीट्स आहे मग त्या सिस्टमला कसं ब्रेकअप करायचं त्याच्यावरती आपण जास्त बेसिकली हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण आता जसं तुम्ही सांगितलं की ऍडमिशन मिळणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये पण टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळणं ही गोष्ट महत्वाची अधोरेखित आहे पण मला असं वाटतं की बऱ्याच पालकांच्या आणि मुलांच्या मनात हाय गैरसमज असेल की जर मी खूप मोठ्या टॉप कॉलेजेसमध्ये गेलो तर डोनेशन मला जास्त द्यावं लागेल मेबी किंवा खर्च जास्त असेल आणि तुमचं खूप महत्वाचं असं तुम्ही मग मी सांगितलं की देणगी विरोधी मोहीम खूप महत्वाची मोहीम तुम्ही राबवता त्याबद्दल आम्हाला सांगा बेसिकली जेव्हा आम्ही बघितलं की फक्त पैशाचा खेळ चाललेला होता तर आम्ही चार वर्षापासून एक देणगी विरोधी मोहीम केली म्हणजे आज सेंट्रल गव्हर्नमेंट असो स्टेट गव्हर्मेंट आम्ही पालका लोकांचे ग्रुप्स पण फॉर्म केले okay. आम्ही पालकांचे रिप्रेझेंटेशन दिले खूप आम्ही त्यांना सजेशन दिले म्हणजे आम्ही कंप्लेंट नाही केली आम्ही प्रोटेस्ट कधीही केला नाही कोणत्याही गोष्टीचा hmm. आम्ही तक्रार नाही केली आम्ही सोल्युशन्स प्रोव्हाइड केले की आज हे प्रॉब्लेम्स आणि याचा हे सॉल्युशन आहे तुम्ही हे प्रक्रियामध्ये बदल केले तर अशा अशा गोष्टी आपण घडू शकता याच्यामध्ये आपण डोनेशन आणि मी आता सगळ्या पालकांना जिथे पण बसले ते इव्हन जे प्रोग्राम्स बघत असतील मी आज प्राऊडली सांगू शकतो हो की आजच्या दिवशी एमबीबीएस मध्ये कोणी शंभर कोटी घेऊन पण कोणत्या कॉलेजमध्ये गेला त्याला ऍडमिशन नाही मिळू शकत आज एमबीबीएस मध्ये आम्ही डोनेशन सिस्टम इरेडिकेट केलेला आहे आजच्या तारखेला अजून इंजिनिअरिंग आणि बाकी क्षेत्र राहिलेले आहेत अजून इंजिनिअरिंग मध्ये अजून चाललेलं आहे पण आज एमबीबीएस मध्ये आजच्या डेटमध्ये डोनेशन नाही आहे त्याच्यामुळे आता ऍडमिशन प्रक्रियेमध्ये मेरिट वरती चाललंय ऍडमिशन आणि जेव्हा मेरिट वरती होतात आज पन्नास पंचावन्न टक्केचा मुलगा पण ला ऍडमिशन घेऊ शकतो आधी फक्त नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या मुलाला ला, एमबीबीएस ऍडमिशन मिळत होती आज जो मिडल क्लास फॅमिलीचं म्हणजे पॅरेंट्स आज अफोर्ड करू शकत नव्हते ज्यांच्या मुलाला कमी पर्सेंटेज होते प्रत्येक मुलगा काही नव्वद टक्केचा असू शकत नाही पण तरी माझी एस्पिरेशन होती की आज मला मध्ये डॉक्टर व्हायचा आहे त्या मुलांसाठी आता चांगली संधी आहे फक्त पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेनच तुम्हाला एकदा प्रॉपर प्रोसेस तुम्हाला कळली की तुम्हाला कुठेही कुठे एक ही पैसा डोनेशन द्यायची गरज ह्याचीच खूप खूप कमी आहे मला असं पालकांना मुलांना आणि ग्रामीण दूरचीच हो। गोष्ट आहे शहरी भागातल्या मुलांना सुद्धा ह्या हो। नीटच्या प्रोसेसची माहिती हो। नाही आहे आणि हो। त्याच्यामुळे जसं तुम्ही मग कारण सांगितलं मूळ सर्रास डोनेशन जे बळावतं कारण आहे त्याच्यामुळे आता नीटची परीक्षा झाली आणि मुलं आणि पालक म्हणजे उत्सुक असतात की एमबीपीएस प्रवेशासाठी नीटला किती गुण आ, हवे असतात की एमबीबीएसच्या प्रवेशासाठी एकंदरीत याच्यामध्ये पण प्रचंड कमर्शियलायजेशन म्हणजे कोचिंग क्लासेस वाले काही पण नंबर थ्रो करतात कारण मला त्याच्यावरूनच मग मुद्दा पुढचा विचारायचा होता की काही वेळेला पाचशे गुण जरी मिळाले तरी बरेचसे क्लासेस असे असतात की नाही तुम्ही रिपीट करा रिपीट करा आणि पाचशे गुण मिळूनही तर रिपीट करायचं तर कुठेतरी तो खर्च परत आणि त्या मुलाला डिप्रेशनही येतं त्यावर काय तुम्ही सांगाल नाही तेच आहे कारण की पेरेंट्सना माहितीच नाही की बेसिकली नीट ही एक्झामिनेशन आहे त्याचा बेसिकली उद्देश काय म्हणजे उद्देश पासून म्हणजे काय होतं ते बाकी गोष्टी क्लिअर होती आधी काय होतं दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत पूर्ण भारतामध्ये ऐंशीहून जास्त एंट्रन्स एक्झामिनेशन्स होते okay. आज मला कोणत्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर त्या कॉलेजची मला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागायची जसं मी एक्झाम्पल घेतलं सबज कृष्णा मेडिकल कॉलेज कराडचं कॉलेज आहे त्याची मला ऍडमिशन पाहिजे असेल तर त्याची परीक्षा दिली तरच मी त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतो आता किती मुलं किती परीक्षा देणार आठ परीक्षा देणार दहा परीक्षा देणार ऐंशी परीक्षा कोणताही मुलगा देऊ शकत नाही आणि मग तितक्याच कॉलेजमध्ये त्यांना अप्लाय करता येतो म्हणून सुप्रीम कोर्टने मागच्या वर्षी खूप चांगला निर्णय दिला दोन हजार मध्ये की आता भारतामध्ये एकच परीक्षा होणार म्हणजे ऍक्च्युअली तीन परीक्षा आहेत एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जिपमार पॉंडिचरी नीट आणि आज जी ही नीटची परीक्षा आहे ती नीटची सिंगल परीक्षा आहे म्हणजे आठ कॉलेजेस भारतामध्ये सोडले तर प्रत्येक कॉलेजसाठी नीटच एक्झाम आहे दुसरं गोष्ट मी सगळ्या पालकांना सांगतो मी दोनदा रिपीट करीन या गोष्टीला नीटच्या ऍडमिशन प्रोसेस ची काही संबंध नाही म्हणजे भरपूर पालक आज वाट पाहतात की नीटची परीक्षा होणार त्याचा रिझल्ट लागणार आणि रिझल्ट लागल्यानंतर मार्क मिळाल्यानंतर मी सगळ्या गोष्टी प्रॉपर चालू करणार आज पण भरपूर कॉलेजेसचे ऍप्लिकेशन प्रोसेस चालू आहे नीटच्या रिझल्टची वाट पाहिजे नसते नीट एक परीक्षा सीबीएसई कंडक्ट करणार सीबीएसईला एक ऑथॉरिटी दिली आहे तुम्ही परीक्षा कंडक्ट करा रिझल्ट डिक्लेअर करा रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर सीबीएसईचं काम संपलं ऍडमिशन प्रोसेस सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे आज महाराष्ट्र गव्हर्मेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे कॉलेजेस कर्नाटका गव्हर्नमेंट तर गव्हर्मेंटचं का काम आहे ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्र मध्ये एम एस महाराष्ट्र सीईटी सेल महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी फॉर्म केली ती ऍडमिशन सीबीएसई चा त्याच्यामध्ये काही रोल नसतो सीबीएससी फक्त मार्क डिक्लेअर करते आणि याच्यामध्ये फक्त सीबीएसई ने काय केलेलं आहे की ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटनी काय केलेलं आहे इनफॅक्ट याच्यामध्ये मी इव्हन सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना पण मी ऍक्च्युली थँक्स म्हणतो कारण की हा एकच गोष्ट होती जेव्हा राज्यसभा आणि लोकसभामध्ये युनॅनिमसली बिल पास झाला okay. म्हणजे इतके डिफरन्स ऑफ ओपिनियन असूनही आज राज्यसभेमध्ये मेडिकलच्या डोनेशन संपवायचं आहे त्याचा hmm. बिल सगळ्या पार्टीजने मिळून केला बिल पास केलं खरंतर तुम्ही एक खूप महत्वाचा असा मुद्दा सांगितला हो। की प्रवेश प्रक्रियेसाठी नीटच्या रिझल्टची वाट पाहण्याची गरज नाहीये ना त्याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात आणि एमबीबीएस एमडी ह्याच्यामध्ये दे, देणगी न देता डोनेशन न देता प्रवेश नक्की कसा मिळवायचा त्याची प्रोसिजर काय याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची सर एमबीबीएस आणि एमडी ला प्रवेश देणगी म्हणजे डोनेशन न देता प्रवेश कसा शक्य आहे हे तर आम्ही सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी मला पुन्हा एकदा त्या मुद्द्याकडे यायचं आहे कारण बऱ्याचशा आपल्या पालकांना आणि मुलांना ही शंका काय हा गैरसमज एक असेल की जोपर्यंत नीटचा रिजल्ट लागत नाही तोपर्यंत uh, मी ऍडमिशन घेऊ शकत नाही ते थोडं आम्हाला परत सांगा बेसिकली मी जसं म्हटलं की नीटच्या साठी कॉलेजेस काय करतात बेसिकली जसं आता मी एक्झाम्पल देतो तुम्हाला आता सेंट्रल ऍक्ची युनिव्हर्सिटी अलीगल मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे <coughs> ते लोक काय करतात फॉर्म भरून घेतात प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट डिसिजन असतं की कधी फॉर्म चालू करायचा आणि कधी फॉर्म संपवायचा हे डिसिजन स्टेट गव्हर्नमेंटचा असतो तर स्टेट गव्हर्नमेंट डिसाईड करणार ते लोक तुमच्या नीटचा रोल नंबर घेणार आणि नीटचा रोल नंबर घेतल्यानंतर जेव्हा केव्हा नीटचा रिझल्ट लागेल ज्या मुलांनी अप्लाय केलं असेल त्या मुलांची मेरिट लिस्ट लागणार आता कोण अप्लाय करू शकतो त्याच्यासाठी त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनी पण नोटिफिकेशन जे इश्यू केले की पन्नास पर्सेंट टाईल जो आपण प्रश्न पाचशे मार्काचा आपण बोलत oh. होतो तर परसेंट टाईल असतं इट इज नॉट पर्सेंटेज आज सातशे वीस मार्कांचा पेपर असेल hmm. तर पन्नास पर्सेंटेज म्हणजे तीनशे साठ मार्क तो तीनशे साठ कट ऑफ नाही आहे म्हणजे पन्नास पर्सेंटेज नाहीये पर्सेंट टाईल आहे पर्सेंटाईज म्हणजे आज दहा लाख मुलांनी यदी इंडियामध्ये नीटची परीक्षा दिली असेल hmm. तर दहा लाख मुलांची सीबीएसई सेंट्रलाइज मेरिट लिस्ट लावणार नीटच्या मार्कांच्या बेसवर आणि अर्धे मुलं म्हणजे पाच लाख मुलं डिक्लेअर करतील क्वालिफाईड त्याला म्हणतात नीट क्वालिफाईड आणि हा जो नंबर होता मागच्या वर्षी दोन हजार सोळामध्ये सातशे वीस मार्कांमधून एकशे पंचेचाळीस मार्क ज्याला मिळालेले आहेत ओपन कॅटेगरीमध्ये तो नीट क्वालिफाय झालेला आहे तीनशे सातचा काही संबंध नाही आहे आणि एस सी एस टी ओबीसी मध्ये एकशे अठरा मार्क सातशे वीस पेपर मध्ये सातशे वीस मधून एकशे अठरा किंवा एकशे पंचेचाळीस मिळणं काही कठीण गोष्ट नाही एक डिसेंट लेवलचा पण अकरावी बारावी मध्ये मुलांनी अभ्यास केला एक तरी करणं खूप मोठी गोष्ट नाही आणि ज्या मुलांनी हे यावर्षी आमचा अंदाज वीस एक मार्काचा वाढण्याचा अंदाज आहे आमचा तर मेबी एकशे पासष्ट वगैरे मार्क एकशे सत्तर मार्कापर्यंत जाऊ शकतो कट ऑफ यावेळी पण जे मुलं नीट क्वालिफाय होतील की सातशे वीस मधून एकशे सत्तर मार्क मिळतील त्यांना गॅरंटीड भारतामध्ये विदाऊट डोनेशन ऍडमिशन शक्य आहे मला असं वाटतं ही खूप आणि खूप अशी महत्वाची गोष्ट आहे आणि ती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे जसं तुम्ही सांगितलं oh. की आता मी जसं सांगितलं की पाचशे मिळाले तरीही जेव्हा आपल्याला oh. अदर क्लासेस सांगतात oh. की परत परीक्षा द्या आणि जसं तुम्ही सांगितलं ओपन oh. कॅटेगरीज आणि अदर कॅटेगरीज सो oh. so, एक सामान्य मुलगा सुद्धा नीटशी एक्झाम oh. क्लिअर करू शकतो कारण काय झालं ना आता कमर्शियला कोचिंग क्लासेसला मुलं पाहिजे असतात हा तो म्हणतो रिपीटर्स बॅच आधीच लॉन्च करून देतात की तुम्हाला काय मिळणारच नाही ऍडमिशन तुम्हाला काही चान्सेस नाही तुम्ही रिपीट करा म्हणजे ऍडमिशन प्रोसेस तुम्ही किती न्यूजपेपर मध्ये रोज बघत असाल की रिपीटर्स बॅच या तारखेला चालू होते त्या तारखेला चालू होते mm. कारण की भीती इतक्या मनामध्ये भरून ठेवतात की तुम्हाला पाचशेच मार्क पाहिजे साडेपाचशेच मार्क पाहिजे इतकेच मार्क असतील तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाहीतर तुम्हाला ऍडमिशनच मिळू तुम्हाल। शकत नाही जे कोचिंग क्लासचा को, उद्देश असायला पाहिजे की प्रत्येक मुलाला एमबीबीएस एमबीबीएसला मिळालं पाहिजे म्हणजे आज मी ट्रेंड ऍक्च्युली मी आम्ही जेव्हा भरपूर कोचिंग क्लास बोलतो तुम्ही आता ब्याण्णव पंच्याण्णव टक्के सोडून द्या की फ्लॅश करतात फोटो सकट देतात की माझ्या ब्याण्णव टक्के मिळाले पंच्याण्णव टक्के मिळेल आता तुम्ही म्हणा मा तुम की माझ्या क्लासच्या सगळ्या मुलांना एमबीबीएसला ऍडमिशन मिळते आज माझ्या कोचिंग क्लासमध्ये मग तुमच्याकडे कोचिंग क्लासमध्ये लाईन लागेल मुलांची राधर दॅन ब्याण्णव पंच्याण्णव दहा फोटो छापणं प्रत्येक क्लासमध्ये मिळतात तर प्रत्येक कोचिंग क्लासने इनफॅक्ट आता अशी ऍडवर्टाइजमेंट चालू करायला पाहिजे की कॉम्पिटिशनमध्ये की माझ्या क्लासमध्ये पन्नास टक्के शंभर टक्के मुलांना मिळतात कारण की आज एकशे सत्तरच्या वरच्या मुलाला आम्ही इझिली कुठेही ऍडमिशन मिळवून देऊ शकतो त्याच्यामध्ये प्रवेश प्रक्रिया इम्पॉर्टंट असते प्रवेश प्रक्रियावरती मी बोलणार आहे प्रवेश प्रक्रियामध्ये आता काय आहे बरेच सुप्रीम कोर्टचे आणि हायकोर्टचे निर्णय झालेले तर आता तीन कॅटेगरीचे कॉलेजेस असतात गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात प्रायव्हेट कॉलेजेस असतात आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज असतात त्याच्यामध्ये अंडरस्टँड करण्याची गरज असते गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एक पंधरा पर्सेंट ऑल इंडिया कोटा असतो तो पंधरा पर्सेंट ऑल इंडिया कोटा मिनिस्ट्री ऑफ हेल्थ डायरेक्टली करते तो थोडा कठीण कोटा असतो त्याच्यामध्ये बेसिकली ऑल ओव्हर इंडियामध्ये जितके पण पंधरा पर्सेंटचे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेस कॉलेजेसमध्ये जितके पण मुलं आहेत त्याचे पाचपट मुलं ते घेतात मागच्या वर्षी अराउंड चारशे ऐंशी वगैरे मार्कचा कट ऑफ होता त्याच्यामध्ये तर तो, तो कोटा सोडला तर बॅलन्स जो पंच्याऐंशी टक्के कोटा आहे तो महाराष्ट्राच्या मुलाचा महाराष्ट्र मध्ये राखीव आहे जितके पण सीट्स महाराष्ट्र मध्ये सगळे ओनली एक्सक्लुसिव्हली महाराष्ट्र डोमेसाईल्ड स्टुडंटसाठी असतो तो कोटा असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला अप्लाय करता येतात जो मुलगा नीट क्वालिफाय झाला त्याला अप्लाय करता येतो दुसरी कॅटेगरी असते प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनची प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये प्रत्येक स्टेटमध्ये वेगळा फॉर्म भरायचा असतो आता याच्यामध्ये मी सगळ्यात आधी सांगेन की तुम्हाला जेव्हा मी जसं सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला मल्टिपल मध्ये अप्लाय करायची गरज आहे म्हणजे जे मुलं चारशे मार्कांच्या कमी असतील मार्क त्यांनी कमीत कमी पंधरा मध्ये करायला पाहिजे आज टॉपचे कॉलेज हैदराबादमध्ये आहे है, चेन्नईमध्ये आहे आज राजस्थानला मुलं गेले जयपूर उदयपूर खूप चांगले सिटी आहे तुम्ही गावात नसेल जायचं चंदीगड खूप चांगल्या सिटी आग्रामध्ये मध्ये जातात लोक आज इव्हन हरिद्वार देहरादून पर्यंत जातात मुले कारण जा की एज्युकेशन क्वालिटीचा इम्पॉर्टन्स आहे गुजरातमध्ये चांगले कॉलेजेस आहे मध्य प्रदेशमध्ये भोपाळ इंदोरला चांगले कॉलेजेस आहे छत्तीसगडला चांगले कॉलेजेस आहे ओडिशामध्ये भुवनेश्वरचे दोन कॉलेजेस इनफॅक्ट महाराष्ट्रापेक्षा कितीतरी कॉलेजपेक्षा बेटर कॉलेजेस आहेत ओडिशामध्ये फक्त लक्षात घेण्याची एकच गोष्ट असते जे की जेव्हा जिथे डॉक्टर साठी हॉस्पिटल एक्सपिरियन्स खूप क्रुशियल असतो तर त्यावेळी तमिळनाडू वगैरे मध्ये जाताना छोट्या गावामध्ये जाऊ नका अनलस तुम्हाला तमिळ लँग्वेज येत असेल कारण की डॉक्टर okay. हॉस्पिटलमध्ये येणार पेशंट तुमच्याशी तमिलमध्ये बोलणार भाषेचं कुठे तरी समजा आणि तुम्हाला कळलंच नाही की पेशंट काय बोलता सिनियर सिटीजन पेशंट असतात ते लोक तुम्ही तमिलमध्ये बोलणार तुम्हाला कळलंच नाही मग हॉस्पिटल एक्सपिरियन्स तुम्हाला वीक होऊन जातो आणि त्याच्यामुळे काय होतं नंतर पीजीवरती फरक पडतो एक तर तुम्ही बेटर डॉक्टर होत नाही कारण डॉक्टर डॉक्टरसाठी हॉस्पिटल एक्सपिरियन्स करू शकतो महत्वाचं तर तुम्ही या सगळ्या स्टेट्समेंट मी सांगतो आज महाराष्ट्र सगळ्यात डिफिकल्ट ऍडमिशन प्रोसेस आहे कारण की महाराष्ट्रामध्ये तसे बघितले प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मिळून अराउंड चार हजार पाचशे ते पाचशे हजार सीट्स आहेत आणि क्लोज टू एक लाख अडतीस हजार की एक लाख चाळीस हजार मुलं अपियर होतात म्हणजे एक लाख तीस हजार मुलांना महाराष्ट्राच्या मुलांना महाराष्ट्र नाही मिळणार आहे ही वस्तुस्थिती आहे त्यावेळी महाराष्ट्राच्या मुलांनी महाराष्ट्राच्या बाहेर एप्लिकेशन फॉर्म टाकणं गरजेचं गरजेचं आणि मला असं वाटतं ते मग तुम्ही हो। सांगितलं की ती मानसिकता ते आमच्या हो। आम्हाला सांगा हो, हो। पण ही जी प्रवेश प्रक्रिया तुम्ही सांगता त्यात एमबीबीएस एमडी जी आहे हो। तर देणगी न देता शक्य आहे हो तेच मी सांग तुम्हाला एक्सप्लेन करतो तर त्याच्यामध्ये काय असतं मग माझ्या पॅरेंट आता नाही माझी मुलगी आहे मी मुलीला काही मी पाठवू शकत नाही आज मेडिकल कॉलेजमध्ये पन्नास पर्सेंट सगळीकडे मुली आहेत कॉलेजेसमध्ये आज काय बँगलोरच्या पेरेंट्सला आपल्या मुलीबद्दल कन्सर्न नाही आहे का, का? की फक्त महाराष्ट्राच्या मुलांनाच त्यांच्या मुलीबद्दल कन्सर्न आहे आज सगळीकडे आज बँगलोरला आयआयटी मध्ये इंजिनिअरिंग बाकी क्षेत्रामध्ये तुम्ही मुली जातात बाहेर आज अमेरिकेपर्यंत मुली चाललेल्या आहेत कारण आपण म्हणतो की इंडियाच्या इंडियामध्ये तर त्यावेळी फॉर्म भरणं सगळ्यात अधिक गरजेचं असतं त्याच्यामध्ये तर फॉर्म भरण्यासाठी नीटच्या इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये आता प्रश्न येतो की मला राजस्थानमध्ये फॉर्म कसे भरायचे माहितीच नाही तुम्ही म्हणता जयपूर मध्ये फॉर्म भरा मला माहितीच नाही की जयपूर मध्ये फॉर्म कसे भरायचे असा तर नीटच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये प्रत्येक स्टेटची वेबसाईट दिलेली आहे okay. ओके त्या मधून डायरेक्ट ऑनलाईन घरी बसल्या बसल्या तुम्ही फॉर्म भरू शकता कुठेही जायची पण गरज नाही फॉर्म भरायला ना। आज प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आणि त्याच्यामध्ये ती तुम्ही लिस्ट वाचा स्टेट्स डिसाइड करा सगळ्यात आधी आज साडे चारशेच्या कमी असतील तर पंधरा एक स्टेट्स मध्ये अप्लाय करा मी जसं रेल्वेचं उदाहरण दिलं की तुम्हाला बेसिकली आज तुम्हाला अप्लाय करायची गरज आहे आणि खर्च किती येतो तुम्हाला प्रत्येक स्टेटला अप्लाय करायचं हजार ते बाराशे रुपये पर स्टेट अच्छा माझा मुद्दा तोच होता की आपण अप्लाय करायचा गव्हर्नमेंटची फी आहे एक हजार काही काही याच्यामध्ये सातशे आठशे रुपये पण चार्ज करतात आणि एस सी एसटी ओबीसी असेल तर अर्ध्याहून कमी असते पाचशे रुपये सातशे रुपये आज तुम्ही दहा पंधरा हजार रुपये खर्च केले तुम्हाला एकही मोठी अमाऊंट नाही दहा पंधरा हजार रुपये मेडिकल एज्युकेशनच्या समोर आपण बघितले तुम्ही पंधरा स्टेट पण केले वीस हजार रुपये खर्च होतील तुमचे सगळे मिळून आज वीस हजार रुपये तुम्ही खर्च केले आज तुम्हाला एमबीबीएस मध्ये जेव्हा तुम्ही बास्केट वाढवता तर कुठे ना कुठे कोणा कॉलेज क्लिक करतात दीडशे ते दोनशे कॉलेजेसमध्ये अप्लाय करायची आज गरज आहे नीटच्या मेन उद्देशच आहे नीट कशासाठी आणली गवर्नमेंटनी किंवा सुप्रीम कोर्टनी आज इतकं ने की काश्मीर कु� टू कन्याकुमारी तुमच्यासाठी ओपन आहे फक्त महाराष्ट्र नाही आहे कुठेही तुम्ही अप्लाय करू शकता पूर्ण भारतामध्ये एकच परीक्षेच्या बेसवर पूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठेही अप्लाय करता येतं आणि जे डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत पूर्ण भारतामध्ये एकच फॉर्म येणार आहे म्हणजे ते पुणे जितके पण असतील पुण्याला मुंबईला किंवा वेगवेगळ्या मध्ये जितके पण कॉलेज सगळ्यांचा एक सेंट्रलाइज फॉर्म म्हणजे आज प्रवेश प्रक्रिया इतकी सोपी झालेली आहे की आज गावामध्ये इंटरनेट आहे नाही तर तुम्ही इंटरनेट दोन महिन्यासाठी घ्या चांगलं कनेक्शन डझन्टॅटर तुम्हाला आज इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन पण पाचशे हजार रुपयामध्ये मिळतात इव्हन मोबाईलवरती नेटपॅक वगैरे असे काही खूप महाग झालेले नाहीये आणि तुम्ही तीन चार हजार रुपये खर्च पण केले इंटरनेट वरती तरी तुम्हाला ऍडमिशन मेन इम्पॉर्टंट आहे मला एमबीबीएस मध्ये ऍडमिशन पाहिजे सगळे घरी बसल्या बसल्या ही प्रवेश प्रक्रिया तुम्हाला कमी करता येते पण पॅरेंट्सला ना माहितीच नाही की वेगळ्या क्षेत्रामध्ये अप्लाय कसं करायचं कोणत्या कोणत्या मध्ये जायचं आज हैदराबाद मध्ये मी सांगतो इतकं सोपं ऍडमिशन मिळणं जयपूर उदयपूरमध्ये इतकी सोपं आहे म्हणजे मागच्या वर्षी एकशे पंचेचाळीस मार्काच्या मुलाला मी हैदराबादमध्ये ऍडमिशन मिळवून दिली इव्हन महाराष्ट्र मध्ये पण मिळाली आणि दुसरं काय असतं याच्यानंतर इम्पॉर्टंट असतं की प्रवेश प्रक्रिया फॉर्म भरल्यानंतर काउन्सलिंग राऊंड पूर्ण मॅनेज करता आलं पाहिजे ओके okay. त्याचा फॉलोअप करता आला पाहिजे तो त्याच्याबरोबर त्याच्यावरती प्रचंड मला असं वाटतं की ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक ठिकाणी वा, अकॅडमी विद्यार्थ्यांना सुद्धा या प्रवेश प्रक्रियेमध्ये कशी मदत करते हे सगळं आपण जाणून घेऊया मी सांगितलं की काउन्सिलिंग आणि ते फॉलोअप खूप महत्वाचं आहे मला त्याचबरोबर सांगे की एस्ट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेमध्ये कशी मदत करते नाही बेसिकली हा आमचा उद्देश अँटी डोनेशनचा आहे आमचा कॅम्पेन आजचा जो आहे तो अँटी डोनेशनचा कॅम्पेन होईल तर त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण काउन्सलिंग सर्व्हिसेस पूर्ण विद्यार्थ्यांना मोफत प्रोव्हाइड करतो आमच्याकडे एकही पैसा कोणत्याही विद्यार्थ्याकडून तुम्ही मला फोन नंबर पण आता येतील तुम्ही फोन कॉल करू शकता तुम्ही मला येऊन पर्सनली भेटू शकता या प्रक्रियेबद्दल काही पण तुमचे प्रश्न असतील तुम्ही दहा दहा मला येऊन भेटला आणि जे काही असेल त्याच्यामध्ये आम्ही एसटीयूटी करिअर काउन्सिलिंग संस्था सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये मुलांना जे काही गायडन्स देऊ शकतं की तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन विदाउट डोनेशन मिळायला पाहिजे त्यासाठी मदत करते तर त्याच्यामध्ये आपण काय करतो हो? की आपली जी आपण जे बोलत होतो की आपल्याला वेगळे फॉर्म भरायला पाहिजे तर कोणकोणच्या मध्ये फॉर्म भरायला पाहिजे मुलांच्या मार्कांच्या बेसवर आम्ही सजेस्ट करू शकतो या स्टेट्स स्टेट्समध्ये तुम्ही फॉर्म भरा तर तुम्हाला चान्सेस ऑफ ऍडमिशन चांगले असतील त्याच्यानंतर जे काउन्सिलिंग राऊंड असतात आमच्या प्रमाणे डमी राऊंड्स असतात कारण काय आता जे सहाशे मार्क साडेसहाशे मार्केट हुशार मुलं आहेत तेच मार्क सगळ्या स्टेट्समध्ये सगळीकडे दिसतात तेच हुशार मुलं सगळे टॉप कॉलेजमध्ये सीट ब्लॉक करतात आणि जेव्हा काउन्सलिंग राऊंड संपतात तेव्हा ते लोक जाणार त्याला दहा कॉलेजमध्ये अप्लाय केलं त्याला दहा ते दहा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतात सहाशे मार्क आहे तो जाणार एका कॉलेजमध्ये नऊ कॉलेजमध्ये तो रिजेक्ट करणार ते जेव्हा कॅन्सलेशनच्या सीट्स निघतात त्यावेळी तुम्हाला इंडिव्हिज्युअल कॉलेज लेवलमध्ये जाऊन मॅप करावं लागतं आणि okay. त्याच्यासाठी आम्ही यंत्रणा करतो की आज दोन सीट कॅन्सल झाले चार सीट कॅन्सल झाले हा जो मॅपिंग प्रकार असतो ना तो मॅपिंग प्रकार खूप जास्त इम्पॉर्टंट असतो आपल्याला कारण की आज काय ना ट्रान्सपरसी सिस्टम मध्ये म्हणजे एका मुलाला चारशे मार्क मिळाले आणि दुसऱ्या मुलाला साडेतीनशे मार्क मिळाले कॉलेज साडेतीनशे मार्काचा मुलाला ऍडमिशन नाही देऊ शकत उद्या चारशे मार्काचा मुलगा डायरेक्टली कोर्टामध्ये जाऊ शकतो की माझे चारशे मार्क होते आणि तुम्ही साडेतीनशे मार्काचं मुलाला ऍडमिशन कशी दिली mm -hmm. आज ट्रान्सपरेन्सी पण तुम्ही त्यांनी तुम्हाला कॉलेजने काउन्सलिंगला बोलवलं आणि तुम्ही काउन्सलिंगला पोहोचलाच नाही तर तो म्हणतील की कॉलेज म्हणेल okay. की मी बोलवलं होतं ते आलेच नाही म्हणून मी साडेतीनशे मार्काचं मुलाला देऊन टाकून आणि हीच प्रक्रियामध्ये जी ट्रॅकिंग मेकॅनिझम असतं ट्रॅकिंग मेकॅनिझम खूप जास्त इम्पॉर्टंट असतं आणि हे ट्रॅकिंग मेकॅनिझम शेवट लास्ट डे पर्यंत जातं म्हणजे जे आज गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण मुलं ऍडमिशन घेतात हुशार hmm. मुलं असतात त्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतात तोच मुलगा गव्हर्नमेंट कॉलेज सोडतात इव्हन मुंबईचे गव्हर्नमेंट कॉलेज सोडून एम्स दिल्लीला जातात तेच मुलं जर्मनीला जातात अमेरिकेला जातात आणि त्याच्यामुळे प्रचंड सीट्स आज इव्हन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काउन्सिलिंग राऊंड झाल्यानंतर वेकेंट होतात मागच्या वर्षी एटी सिक्स सीट्स वेकेंट होत्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काउन्सिलिंग राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंड सगळे राऊंड फुल एकही सीट्स वेकेंट नाही सगळ्या कॉलेजेसमध्ये कारण काय काय होतं त्याचवेळी एम्सचे ऍडमिशन नेहमी डिलेड असतात आज मला अमेरिकेला जायचं आहे मला करायला पण मला ऍडमिशन मिळालेली आहे पण मी तरी मी माझं कॉलेज घेतलेलं सोडत नाही कारण की माझा व्हिसा रिजेक्ट झाला तर उद्या पेरेंट्स पॅरेंट्स मुलं म्हणतात की व्हिसा झाल्यानंतर मग मी इथल्या पुण्याच्या बीजे मेडिकलची सीट सोडतो त्यामुळे त्या सीट वेकेंट फुलच दिसतात कारण की मुलांनी ब्लॉक करून ठेवलेले असतात सगळे हुशार मुलांनी ब्लॉक करून ठेवले असतात आणि ते मुलं जेव्हा सीट सोडतात आज इंजिनिअरिंग मध्ये पण हाच प्रकार आहे आज म्हणजे आज व्हिजिट केल्यासारख्या कॉलेजमध्ये दीडशे दीडशे सीट्स वेकेंट होतात त्याच्यामध्ये तर हे जे प्रक्रियेमध्ये जे कॅन्सलेशन सीट म्हणून शेवटपर्यंत म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी रात्री गव्हर्नमेंटनी सीट डिक्लेअर केलं आणि नेक्स्ट डे मुंबईला बोलवलं कितीतरी पॅरेंट्सला कळलंच नाही म्हणजे जो समोर आला त्यांनी ऍडमिशन घेऊन टाकली गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इरेस्पेक्टिव्ह ऑफ द मार्क्स आणि प्रायव्हेट कॉलेज तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये सीट्स वेकंट होते म्हणजे रात्री वाजता वाजता कॉलेजेसने मुलांना फोन केले लिटरली <coughs> okay. की कारण की त्या दिवशी वेकंट गेली लास्ट डे ला सीट तर ती साडेचार वर्ष वेकंट जाते अगदी खरं म्हणजे ही जी प्रवेश प्रक्रिया ही समजून घेणं खूप महत्वाचं असतं आपला एक फोन घेऊया आधी भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून नमस्कार नमस्कार विना डोनेशन एमबीबीएस प्रवेशासाठी सरकारी नियमाप्रमाणे काही व्यक्तींना रिझर्वेशन असते का त्याचप्रमाणे एमबीबीएस डिग्रीचे विना डोनेशन प्रवेश हा गुणवत्तेच्या आधारे दिला जातो का आणि एमबीबीएस डिग्री प्राप्त केल्यानंतरही सरकारी मेडिकल आस्थापनामध्ये यांना नोकरी करण्याची अट घालू शकते का यावर प्रकाश टाकावा धन्यवाद यू व्हेरी मच फार चांगला प्रश्न आहे याच्यामध्ये काय सांगा बेसिकली रिझर्वेशन आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे असतात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तर एस सी एसटी अँड ओबीसीचे रिझर्वेशन असतात hmm. जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत hmm. त्याच्यामध्ये पंचवीस टक्के सीट्स वरती महाराष्ट्र शासनाने एस सी एस टी आणि ओबीसीच्या मुलांना एस सी एस टी असेल तर फ्रीच एज्युकेशन असतं प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पण आणि ओबीसी असतील आणि नॉन क्रिमी लेअर असेल ओबीसी मध्ये तर ओबीसी नॉन क्रीमी लेअर्सला अर्धी फीस लागते तर महाराष्ट्र शासन त्या सगळ्या मुलांना आपल्याला त्याच्यामध्ये डोमेसाईल असायला पाहिजे आणि जो पंधरा पर्सेंट ऑल इंडिया कोटा असतो गव्हर्नमेंटचा त्याच्यामध्ये जे रिझर्वेशन असतात एस सी ओबीसी ओबीसीचे त्याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रल ऍक्टमधले जे जे काही कास्ट असतील तुमचे ओबीसीचे ते कास्ट तुम्हाला ऍडमिशन त्याच्यामध्ये सगळे ऍडमिशन जे जे काही कन्सेशन्स असतात ते प्रमाणेच असतात कारण की तुम्हाला ऍडमिशन मिळाल्या तरच तुम्हाला तो, तो कोट्याचा उपयोग आहे गुणवत्तेचा गुणवत्तेचा का कारण की मला ऍडमिशनच नाही मिळाली उद्या तर मी जसं आता एक्झाम्पल देत होतो की चारशे मार्काच्या मुलाला ऍडमिशन नाही दिली आणि ला दिली तर हे गुणवत्तेवरतीच ऍडमिशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आणि तिसरा प्रश्न होता त्यांचा सरकारी याच्यामध्ये आपल्याला काम करणं बंधनकारक त्याच्यामध्ये बेसिकली मध्ये एक वर्षाचा बॉन्ड आहे आता गवर्नमेंट कॉलेजेसमध्ये असतं त्यांना एक वर्षाचा पण गव्हर्नमेंटचं नवीन धोरण येत आहे नवीन एज्युकेशन पॉलिसी येत आहे त्याच्यामध्ये प्रपोज केलंय अजून कोणता रूल पास केलेला ना नाहीये की दोन वर्ष रुरल मध्ये तुम्हाला काम करायला पाहिजे गावामध्ये जाऊन आणि ते एप्लिकेबल होऊ शकतो याच्या पुढे त्याच्याबरोबर नॅशनल एक्झिट एक्झाम पण त्याच्यामध्ये येणार आहे की तुम्ही एमबीबीएस केल्यानंतर ती एक्झाम पास केल्याशिवाय तुम्हाला भारतामध्ये प्रॅक्टिस करता येणार नाही तर त्याच्यामुळे काही गोष्टी वाढणार आहेत कारण की गव्हर्नमेंट आज गावामध्ये कोणी डॉक्टर जायला तयार नाही तयार होत नाही सगळे लोकांना मुंबई पुण्यामध्येच राहायचं आहे आणि त्याच्यामुळे मेडिकल फॅसिलिटी आज गावामध्ये खूप जास्त खराब झालेली आहे आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंटचं एक धोरण चाललंय तरी आतापर्यंत डिसिजन घेतला नाहीये पण पुढे मागे पुढे आजच्या डेटला एक वर्षाचा बॉन्ड असतो तुम्हाला एक वर्ष गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला सर्व करावं लागतं सर मला तुमच्या पुढच्या मुद्द्याकडे यायचं की देवरो स्कूल ऑफ एक्सलन्स या प्रमोटिंग प्रोग्रामबद्दल आम्हाला काहीतरी सांगा आता या प्रोग्राम नंतर बेसिकली काय असतं की आपल्याला नीटच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळणं पण एक इतकंच गरजेचं असतं आणि नीटची परीक्षा जसं म्हटलं आपला कट ऑफ काय आहे इतका कमी आपण एकशे सत्तर मार्क यावर्षी बोलतोय सातशे वीस मधून पण तरी आज भरपूर मुलांना ते मिळत नाहीये त्याचं कारण प्रचंड कोचिंग क्लासेसमध्ये कमर्शियलायझेशनचा हा एक दुसरा मुद्दा आम्ही आता घेतलेला आहे की, की शंभर शंभर दीडशे दीडशे मुलं दोनशे मुलं बसलेले असतात मोठी मोठी फीस घेतात पण त्याच्यामध्ये कोणत्याही क्लासची अकाउंटेबिलिटी नाहीये की मुलाला चांगले मार्क मिळणार की मुलगा नीट मध्ये क्वालिफाय होणार किंवा मुलाला एमबीबीएस ला ऍडमिशन मिळणार कोणच्याही क्लासेस उलट जसं म्हणतात की तुम्ही रिपीटेडचं बॅच घ्या हा कमर्शियलायझेशन प्रचंड गेलेला आज फुलफुल पेज एड्स तुम्हाला दिसतात प्रत्येक पेपरमध्ये प्रचंड पैसा सगळे होतात आणि कोणा कोणीही मुलं तितक्या सिरियसली जे न नीटच्या मार्कांच्या बद्दल न याच्यामध्ये त्याच्यामध्ये कारण एक आहे की आपण एज्युकेशन मध्ये कमर्शियलायझेशन जे झालेले आधी ज्या क्लासेसचे साईज छोट्या होत्या hmm. आज खूप आधी वीस वर्ष आधी गेलं तर पाच दहा मुलांचे एक टीचर क्लास घ्यायचा आहे hmm. एक प्रायव्हेट ट्युशन नावाची कॉन्सेप्ट होती प्रायव्हेट ट्यूशन काही सब्जेक्ट्स मला कळत नाही मग प्रायव्हेट ट्युशन देतात आता, आता काय म्हणजे पन्नासच्या वरतीच असतं पन्नासच्या खाली क्लासरूम मध्ये नसतात आणि त्यावेळी काय आता टीचरला इंडिव्हिज्युअल मुलांकडे अटेन्शन देणं शक्य होत नाही आणि नीट सारख्या परीक्षेमध्ये स्ट्रॅटेजीज खूप इम्पॉर्टंट असतात नेगेटिव्ह चे स्ट्रॅटेजीज असतात मॅनेजमेंट चे स्ट्रॅटेजीज असतात आम्ही प्रचंड वर्कशॉप पण घेतो याच्यामध्ये एक पन्नास ते सत्तर मार्क आम्ही वाढवून देतो फक्त मध्ये म्हणजे माझा पेपर लोकांचे कंप्लीटच होत नाही पेपर आणि माणच्या मुलांना पंधरा ते वीस मिनिटं उडतात पेपरमध्ये म्हणजे पूर्ण पेपर म्हणजे टाइम प्रेशर हा प्रश्नच नसतो प्लॅनिंग प्लॅनिंग स्ट्रॅटजीच शिकवत नाही कारण की जे माहितीच नाही त्यांना परीक्षा कशी द्यायची असते आज आम्ही म्हणतो की बाबा तुम्ही ज्युनियर कॉलेज प्रॉपरली अटेंड करा आज क्लासेस म्हणतात तुम्ही मध्ये जा आज मध्ये फक्त प्रॅक्टिकलला जा बाकी जायचं नाही सगळं म्हणजे आज तुम्हाला बेसिक एज्युकेशनचा फंडामेंटल जो असतो मी एव्हन चार्टर्ड अकाउंटंटला जातो लोकांना चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं असतं आणि जातात कोणत्या तरी खराब बी कॉम कॉलेजमध्ये तुमच्या बेसस अकाउंटचं वीकेंड तुम्हाला व्हायचं असतं चार्टड अकाउंट त्याच्यामुळे या चार्ट अकाउंट कमी आहे कोचिंग क्लासेसने अशी इतकी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे देवरा स्कूल ऑफ एक्सलन्स जो ही कॉन्सेप्ट आम्ही आणली आम्ही याच्या विरोधामध्ये आमचं म्हणणं आहे की ज्युनियर कॉलेज तुम्ही हंड्रेड पर्सेंट अटेंड करायचं आणि क्लासेस जे कोचिंग क्लासेस आहे दॅट इज अ सप्लिमेंटरी इट इज नॉट अ मेन थिंग आज तुम्ही आधी कोचिंग क्लासेस चूज करता मग जाता आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र आज मेजरली सफर होतं यावर्षी आय आय टी मध्ये म्हणजे मला मुंबईचा नंबर नाही माहिती पुण्यामध्ये तीनशे फक्त मुलं पुण्याचे आय आय टी जेई लाला ला क्वालिफाय ला झाले ऍडमिशन ऍक्च्युअली तर लांबची गोष्ट आहे तुम्ही पन्नास शंभर मुलांना ऍडमिशन मिळेल आज पुण्यासारखी जे विद्येचं माहेरघर म्हणतो आपण आज ही परिस्थिती आहे याच्यामध्ये आणि तुम्ही साऊथ वगैरे मध्ये गेला हजारोनी मुलं क्वालिफाय होतात त्याच्यामध्ये तर हा जो सिस्टम आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे आम्ही काय म्हटलं की आज अकाउंटेबिलिटी क्लासेसला द्यायची तर त्याच्यामध्ये आम्ही रोल मॉडेल आधी प्रोड्यूस करायला पाहिजे आम्ही त्यांना प्रूव्ह करायला दाखवायला पाहिजे म्हणून आम्ही देव्रस्त स्कूल ऑफ एक्सलन्समध्ये त्याच्यामध्ये एडमिशनचे तीन पार्ट असतात एक तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी शिकवणं ओके okay. स्ट्रॅटजीचा पार्ट आणि ऍडमिशन प्रोसेस ज्याच्यावरती आपण आज बोलतोय तर देवराज स्कूल ऑफ एक्सलन्समध्ये आम्ही काय केलं दहा ते बारा मुलांचे बॅचेस फक्त फॉर्म केले जेव्हा दहा ते बाराच मुलं असतात तर टीचरला प्रत्येक मुलाकडे लक्ष देता येतात त्याच्यामध्ये दे त्याला काय विकनेसेस आहे आज कोणाला फिजिक्सचे दोन चॅप्टर कळत नाहीये आणि मग त्या लेवलवरती जाऊन आम्ही केलं तर नीट क्वालिफाय होणं तर खूपच किरकोळ गोष्ट होते तुम्हाला चांगले मार्क मिळतात आणि एकच चॅप्टर दोन टीचरनी शिकवला तर तुम्हाला तितकंच ऍडिशनल तुम्ही डिव्हॅल्यू नाही कर प्रत्येक टीचरची स्ट्रेंथ असते बरोबर आज तुम्हाला ज्युनियर कॉलेजमध्ये तुम्हाला टीचर टीचरनी शिकवलं आणि आमच्याकडच्या टीचरनी शिकवलं दोन्ही टीचरनी तो चॅप्टर शिकवला तुम्हाला ती डेप्थ जास्त मिळते अदर देन तुम्ही जाऊच नका ज्युनिअर कॉलेजमध्ये म्हणजे हा मॉडेल सगळ्यात जास्त फेल्युअर आहे मी पेरेंट्सना एकच विनंती करेन तुम्ही ज्या काही कोचिंग क्लासेसला जाता तीन प्रश्न विचारा की कि तुमच्याकडे किती मागच्या वर्षी एमबीबीएस साठी मुलं होती किती मुलांनी नीट क्लिअर केली आणि किती मुलांना ऍक्च्युअली एमबीबीएस ऍडमिशन मिळाली आणि तुम्ही विचार कराल हा पर्सेंटेज टॉपच्या क्लासेस मध्ये पण एक टक्क्याहून जास्त नाही मुला एमबीबीएस लागेल म्हणजे जेव्हा आपण असं कोचिंग क्लासेस बद्दल जेव्हा आता हे बोलतोय त्याच्यामध्ये त्यांनाही प्रश्न विचारणं आणि नी हे नीट समजून घेणं हे सर्कल समजून घेणं खूप महत्वाचं आहे डॉक्टर खूप महत्वाचा असा मुद्दा तुम्ही सांगितलं की कोचिंग क्लासेसमध्ये सुद्धा आपले डोळे एवढे ठेवून कमीत कमी हे तीन प्रश्न विचारा आणि ते सप्लिमेंटरी आहे पण आपलं जे कॉलेज आहे ते मेन आहे काय सांगाल बरोबर नाही त्याच्यामुळे जे देवरा स्कूल ऑफ ची आमची जी कॉन्सेप्ट आहे ते आम्ही इव्हन आव्हान करतो सगळ्या कोचिंग क्लासेसला की त्यांनी पण आमच्याबरोबर जुळायला पाहिजे म्हणजे आपला ऑब्जेक्टिव्ह सगळ्यांचा सेम आहे की आपल्याला मुलांना चांगले नीट मध्ये मार्क मिळायला पाहिजे आणि मी जसं म्हटलंय ती क्लासेसला खूप बेनिफिट मिळेल त्याचा <coughs> कारण क्लासे की क्लासेस सांगू शकतील की माझ्या माझ्याकडे शंभर टक्के मुलांना आज ला ऍडमिशन मिळाली तर हा अंबेसर आम्ही आता पुण्यामध्ये चालू केलेला आहे म्हणजे सगळ्या माझ्या सगळ्या ऑफिसेसमध्ये नाहीये तर पुण्यामध्ये आहे तर जे लोक आहेत त्यांना हॉस्टेल फॅसिलिटीज वगैरे पण सगळे आपण पुण्यामध्ये प्रोव्हाइड करतो करत। गावागावातून मुलं येतात त्याच्यामध्ये आणि मी जसं म्हटलं दहा ते बारा मुलांच्या बॅचेस फॉर्म करून त्यांना ग्रुम करून अकरावीमध्ये आम्ही गॅरंटी देणार त्यांना रायटिंगमध्ये मध्ये स्टॅम्प पेपरवरती की तुम्हाला आज अकरावीमध्ये एमबीबीएस ची ऍडमिशन मिळालेली आहे त्या पर्यंत आम्ही जातो नाहीतर आम्ही अकरावी आणि बारावीची पूर्ण फीस परत करतो पूर्ण भारतामध्ये कोणती कोचिंग क्लास अकरावी बारावीची फी परत करू शकत नाही मला असं वाटतं की हा खूप महत्वाचा आणि अधोरेखित असा मुद्दा आहे की जसं तर त्यांनी सांगितलं की खात्रीशीर रायटिंग मध्ये ते देतात की तुम्हाला एमबीबीएस मध्ये प्रवेश मिळाला आहे आणि ह्याच्यासाठी जर त्यांना संपर्क साधायचा सा असेल तर त्यांचे दूरध्वनी क्रमांक आपण बघून घेऊया सरांचा पत्ता असा आहे इन्स्टिट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमी पुणे दूरध्वनी क्रमांक आहे पुण्याचा आहे नाईन थ्री सेवन वन झिरो वन फोर फायव्ह फोर एट दुसरा क्रमांक असा आहे डबल नाईन टू थ्री एट नाईन डबल एट डबल सिक्स ठाण्यासाठी दूरध्वनी क्रमांक असा आहे एट टू नाईन वन नाईन वन सेवन फोर सेवन नाईन दुसरा क्रमांक आहे एट टू नाईन वन नाईन वन सेवन फोर सेवन एट विदर्भासाठी क्रमांक असे आहेत नाईन थ्री सेवन झिरो डबल नाईन डबल नाईन फोर सेवन दुसरा दूरध्वनी क्रमांक नाईन झिरो टू वन फाईव्ह नाईन डबल झिरो झिरो नाईन हुबळीसाठी दूरध्वनी क्रमांक असे आहे सेवन एट डबल नाईन फोर टू सेवन झिरो एट फाईव्ह आणि लँडलाईन नंबर असा आहे झिरो एट थ्री सिक्स एस टी डी क्रमांक फोर टू सेवन वन फोर सेवन फाईव्ह आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इथे काउन्सिलिंग साठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही फ्री काउन्सिलिंग बिलकुल फ्री काउन्सिलिंग आम्ही देतो म्हणजे पालकांना इव्हन या नंबरवरती त्यांनी कॉन्टॅक्ट केला आमच्या कोणत्याही मध्ये गेला जे काही मार्गदर्शन पाहिजे असेल ते सगळे मार्गदर्शन आपण मोफत देतो विदाऊट शुक्ल किंवा कोणतीही फी न आकारता हे मार्गदर्शन त्यांच्या पुढल्या क्रमांकावर जर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तर आपल्याला मिळू शकेल uh, सर मला तर ह्या मुद्द्यावर की uh, तुम्ही चीन रशिया जॉर्जिया याच्या थोडस विरोधात बोलता काय कारण आहे नाही बेसिकली काय की एक एमबीबीएस मध्ये एक मुद्दा जो आपण तितका टच नाही केला तो असतो फी स्ट्रक्चरचा आणि काही काही प्रायव्हेट आणि डीम कॉलेजेसमध्ये फीज खूप जास्त झालेली आहेत आणि ते पालकांच्या मध्यवर्गीय पालकांच्या फी बजेटच्या बाहेर जातात तर एकदा ऍडमिशनचा प्रॉब्लेम आणि दुसरा फीजचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे चायना रशियावाल्यांनी दहा लाखामध्ये बारा लाख पंधरा लाख वीस लाख असे पॅकेजेस कडून केलेले आहेत त्याच्यामध्ये तर माझ्या दोनच गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये विरोध असतो कारण की डॉक्टरसाठी हॉस्पिटल एक्सपिरियन्स इम्पॉर्टंट जसं मी तामिळनाडू एक्झाम्पल दिला मागे येणारा पेशंट तुम्हाला रशियन मध्ये बोलणार चायनीजमध्ये बोलणार काही सोप्या लँग्वेज नाहीये आज भारतामध्ये पहिलीपासून ते पर्यंत मुलं इंग्लिश शिकतात पण बरेच मुलांना प्रॉपर इंग्लिश बोलता येत नाही अजूनही आणि गावामध्ये परिस्थिती खरंच ती आहे।, आहे आज पुणे मुंबईमध्ये सगळे इंग्लिश बोलतात पण आज गावामध्ये आणि तिथून ते लोक पिकअप करतात मुलांना आणि त्यांना काही एज्युकेशन प्रॉपर मिळत नाही आज इंजेक्शन पण लावत नाही पूर्ण एमबीबीएस संपेपर्यंत अशी कॉलेजेसमध्ये नेतात दुसरा बर्फ असतो रशियामध्ये मलेरिया टायफॉइड सारख्या डिझिजेस नॉन एक्झिस्टंट आहे ते डिझिजेस नसतातच तिथे आणि त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा इंडियामध्ये येता तेव्हा नॅशनल एक्झिट एक्झाम आता एमसीआयची एफ एमजी नावाची परीक्षा आहे तिथे तरी सोपी परीक्षा आहे आता पन्नास हजार डॉक्टर घरी बसलेले आहेत म्हणजे ऑनली ट्वेल्थ क्वालिफाईड आहे सहा वर्ष एमबीबीएस केल्यानंतर कारण ती परीक्षा क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला इंडियामध्ये प्रॅक्टिसच करतात नाही आणि त्याच्यामध्ये अठरा हजार मुलांनी सहादा परीक्षा दिली ती म्हणजे दर सहा महिन्यांनी असते ती परीक्षा अठरा हजार आहे गवर्नमेंटच्या ऑफिशियल फिगर आहे अठरा हजार मुलांनी सहादा परीक्षा दिली म्हणजे तीन वर्ष त्यांनी काढले सहा वर्ष एमबीबीएस केले म्हणजे बारावी नऊ वर्ष झाले पण तो बारावी पासच आहे जो बारावी पासच आहे त्याच्यामुळे काय होतं की कोणत्याही जागी जाताना इंग्लिश आपल्याला जमतं तर माझं सजेशन असतं की तुम्ही इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये जायला पाहिजे आणि इंग्लिश स्पीकिंग कंट्रीमध्ये गेला तर तुम्हाला फार जास्त माझ्याकडचे मॅक्झिमम आज ऐंशी टक्के मुलं अमेरिकेमध्ये जातात आणि अमेरिकेच्या एज्युकेशन मी पूर्ण दहा लाखाच्या आतमध्ये करून आणतो जे बरेचदा आज महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये एक वर्षाची फी आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण अमेरिकेच्या मुलांना विथ स्कॉलरशिप मी पाठवतो बरीचशी मुलं फिलिपिन्सला पण जातात या जर्मनीमध्ये फ्री एज्युकेशन आहे लोकांना माहितीच नाही एकही पैसा फीस नाही एमबीबीएस ऍडमिशन पूर्ण एमबीबीएसचा चा कोर्स पूर्ण भारतामध्ये आम्ही एकटे आहोत जो जर्मनीमध्ये पाठवतो कारण माझ्या जर्मनीमध्ये मा बारा लोकांची टीम आहे मला आणि फ्री एज्युकेशन म्हणजे आज गरीब वर्गाचा मुलगा आहे ज्याच्याकडे बिलकुल फीस भरायला पण पैसे नाहीये तो आज जर्मनीला जाऊ शकतो एमबीबीएस करायला फिलिपिन्स आम्ही म्हणतो कारण फिलिपिन्स काय आपल्या जगातले तिसऱ्या नंबरची इंग्लिश स्पीकिंग कंट्री आहे आपल्या इंडियाच्या जवळ आहे सिंगापूर मलेशियाच्या जवळ आहे पूर्ण इंडियन मुलांच्या बॅचेस आहेत तिथे म्हणजे पन्नास ते पन्नास क्लासमध्ये इंडियन मुलं असतात एअर कंडिशन हॉस्टेल अटॅच टॉयलेट इंडियन जेवण आमची स्वतःची सगळीकडे टीम असते कोणत्याही कंट्रीमध्ये म्हणजे फ्लाईटमध्ये जातानाही मुलांच्या बरोबर आमचे लोक असतात आणि साडेपाच वर्ष तिथे असतात तीन ते साडेतीन लाख रुपये फक्त फी आहे फिलिपिन्सची अमेरिकेचे राज्य होतं फिलिपिन्समध्ये आणि ती कॉलनी होती अमेरिकेची आणि त्याच्यामुळे आज अमेरिकेमध्ये प्रॅक्टिसिंग डॉक्टर मधून एक फिलिपिन्सचा प्रॅक्टिसिंग डॉक्टर पूर्ण अमेरिकेचा सिलेबस म्हणजे आज आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजपेक्षा बेटर क्वालिटी इन्स्टिट्यूट ला तीन ते साडेतीन लाख रुपये फी आहे आणि मुलींसाठी सगळ्यात सेफ कंट्री एकच कंट्री आहे जगामध्ये जिथे बायकांचं पॉप्युलेशन पुरुषांपेक्षा जास्त आहे आज मेजॉरिटी बायका आहेत तिथे नव्वद टक्के बिझनेस बायका सांभाळतात तुम्ही रात्री दोन वाजताही निघाला तर तुम्हाला बायका बिलकुल म्हणजे सगळं काम करताना शटर डाऊन करतात दुकानाचे पासून सगळ्या गोष्टी आज बायका करतात आणि त्याच्यामुळे आज पंचावन्न ते साठ टक्के मुली चाललेल्या आहेत फिलिपिन्स मध्ये ते सगळं सिक्युरिटी असूनही आम्ही पण हॉस्टेलमध्ये प्रकरण सिक्युरिटी करतो अटेंडन्स शंभर टक्के लागते ज्यांना अभ्यास करायचा त्यांनी जायचं अमेरिकेमध्ये नव्याण्णव टक्के अटेंडन्सला परीक्षेत बसवू देत नाही आणि फिलिपीन्स मध्ये पण ते शाळे पण इतकी स्ट्रिक्ट नसते ज्याच्या जास्त कॉलेज असतो आणि तो एक बेटर डॉक्टर बनतो पाच लोकांमध्ये बॉडी मिळते तुम्हाला आणि त्याच्यामुळे भारतामध्ये असेल भारताच्या बाहेर असेल ऍडमिशन सगळीकडे आहे तुम्ही तुमचं बजेट बघायला पाहिजे तुम्हाला कुठे जायचं आहे तुम्हाला भारतामध्ये कुठेही जायची तयारी पाहिजे आज पंचवीस हजार रुपयापासून कॉलेजेस आहेत म्हणजे हे तुम्ही खूप छान सांगितलं की ऍडमिशन मिळतं पण ते कुठे कसं हो। हो। ही प्रवेश प्रक्रिया तुम्ही सांगितली वेळ असा आपल्याकडे खरं तर विषय इतका मोठा आहे हो। आणि वेळेची कमतरता आहे हो। हो। पण तरीही मला म्हणायचं की तुम्ही आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल माझा सल्ला आहे की एमबीबीएस करायचं तर एमबीबीएस करायचं एमबीबीएस करताना दुसरे क्षेत्र चूज करू नका एमबीबीएसला ला आरामात ऍडमिशन आहे का एमबीबीएसला ला पॅरल करिअर नाहीये त्याच्यामुळे तुम्ही कोणत्या तुम्ही हैदराबादला जा चेन्नईला जा आज अमेरिकेला जा कुठेही जा पण एमबीबीएस करिअर जास्त इम्पॉर्टंट आहे मुलगा असेल चाहे मुलगी असेल त्यांनी आणि चांगलं नीटचं प्रिपरेशन जे दहावीमध्ये अकरावीमध्ये त्यांनी सीबीएसई करिक्युलमला घेऊन प्रॉपर अभ्यास करा देवरा स्कूल ऑफ एक्सलन्स सारखे जे काही मदत मिळू शकेल काउन्सिलिंगला आम्हाला फोन करा कधी काही प्रॉब्लेम आहे इव्हन व्हॉट्सअप आता झालेले व्हॉट्सअपमध्ये साधा प्रश्न टाकला तरी मी तुम्हाला उत्तर देऊ शकेल मी फोन नाही उचलला तर थोड्या करा जसं आता प्रोग्राममध्ये आहे तर मला उचलता येणार नाही फोन येत असतील तर कधी मला फोन केला नाही मी उचलला तर तुम्ही सेशन चालू असतात त्यावेळी तुम्ही करा आय विल बी व्हेरी व्हेरी हॅपी की आपल्या महाराष्ट्राच्या मुलांना टॉपच्या पूर्ण म्हणजे प्रत्येक महाराष्ट्राच्या एमबीबीएस एस्पिरियंट मुलांना एमबीबीएसला ऍडमिशन मिळाली पाहिजे हे माझं ड्रीम आहे प्रत्येक मुलाला ज्यांनी बायोलॉजी घेतली आहे एमबीबीएस इरेस्पेक्टिव्ह ऑफ द मार्क्स आणि एक छोटासा प्रश्न मला असा पुढचा विचारायचा की मगाशी एकदा खूपदा असं आलं की महाराष्ट्रातल्या मुलाला महाराष्ट्रातच राहायचं असतं ती थोडीशी मानसिकता काय ना क्वालिटी ऑफ एज्युकेशन इम्पॉर्टंट असतं आज पोस्ट ग्रॅज्युएशन इम्पॉर्टंट असतं प्लेन एमबीबीएस लाई आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मी सांगतो प्रत्येक स्ट्रीम मध्ये एक सीट आहे एक सीट गायनोकॉलॉजी एक सीट रेडिओलॉजी एक सीट ऑफलॉजी आज सारखा देश पाच लाख रुपये महिना तुम्हाला देतो जेव्हा पीजी करता आज okay. इथे आज इथे पन्ना तुम्हाला पन्नास ते सत्तर ऐंशी लाख रुपये तुम्हाला लागतील इंडियामध्ये पीजी करायला आणि वरतून एक एक सीटच आहे कॉलेजमध्ये hmm. पर पर स्ट्रीम मध्ये एक सीट गाणं किती कठीण ऍडमिशन आहे आणि आज अमेरिकेला आम्ही प्रचंड लोक अमेरिकेला पीजीला तर अमेरिकेला जायच दुसऱ्या महिन्यामध्ये मुलगा कार विकत घेतो इतका पैसा देतात त्याच्यामध्ये कारण की त्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय असतं की सगळं त्यांच्याकडे काय असतं रेसिडेन्सी प्रोग्राम म्हणतात त्यांचं म्हणणं असतं की त्यावेळी तुम्ही जेव्हा करताय तर यू आर ऑल्सो कॉन्ट्रीब्युटिंग एज ए डॉक्टर तर तेव्हा जेव्हा कॉन्ट्रीब्युटिंग एस अ डॉक्टर करताय आज फिलिपिन्सवर लोक अमेरिकेला का जातात कारण की अमेरिकेची कॉलनी होती ती आज मी जसं म्हटलं आपण इथे कुठेतरी पैसे नाहीये म्हणून मी एमडी ला अडकून बसतो म्हणजे पाच लाख रुपये महिना आजच्या डेटला मी सांगतोय याच्यामध्ये तर त्यासाठी युएस मेडिकल लायसन्सिंग नावाची परीक्षा असते ती जगाची सगळ्यात कठीण परीक्षा आहे जगातली सगळी ती परीक्षा आज मध्ये आपण क्लिअर करून घेतो त्या मुलांकडून आणि त्याच्यामुळे सगळं एज्युकेशन सिस्टम कुठेही चांगल्या कॉलेजमध्ये गेला तुम्हाला अगदी खरं म्हणजे मला असं वाटतं सा की हा तुमचा जो मुद्दा आहे की कुठेही चांगल्या कॉलेजमध्ये गेला की तुम्हाला सक्सेस मिळेल आणि सरांचा पत्ता दूरध्वनी क्रमांक तर आम्ही तुमच्याशी शेअर केलेलेच आहेत काहीही क्वेरी किंवा काही मनामध्ये शंका असेल तर तुम्ही लगेच विचारू शकता सर आज तुम्ही इथे आलात आणि खरंच विरोधी मोहीम बद्दल आणि ह्या सगळ्याविषयी जी सोप्या पद्धतीने आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार